बेळगाव शहरातील चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, धर्मवीर संभाजी चौक हे मुख्य आहेत। या सर्व ठिकाणी ज्या फुटपाथ करण्यात आल्या होत्या त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्या होत्या। करोडोंचा स्मार्ट सिटीचा निधी वाया घातला जात असून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचा हा हलगर्जीपणा अनेक वेळा समोर आला आहे। पेवर्स घालून फुटपाथ करण्यात आली होती, त्याआधी ड्रेनेज सिस्टम करण्यात आली नसल्याने पावसाळ्यात वाहणारे पावसाचे पाणी हे रस्त्यावरच साचत असल्याने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून आणि कॉन्ट्रॅक्टर्सकडून हे पेवर्स काढून पुन्हा पाण्याचा निचरा करण्याचे काम करण्यात आले होते आणि काही ठिकाणी हे काढलेले पेवर्स असेच सोडण्यात आले आहेत आणि काही ठिकाणी तर पेवर्स उखडून पडले आहेत, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत लाखोंचा निधी वापरून फुटपाथचे कामकाज केलं जात आहे, मात्र बेळगाव शहरामध्ये एक अनेक ठिकाणी जसं की आरटीओ सर्कल आहे, चन्नम्मा सर्कल आहे, धर्मवीर संभाजी चौक, या ठिकाणी जी फुटपाथ निर्माण करण्यात आलेले आहेत ती काही दिवसांपूर्वीच निर्माण करण्यात आलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी काही त्यापूर्वी त्या ठिकाणी काही ड्रेनेज सिस्टम, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था न करता केवळ फुटपाथच निर्माण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पावसांच्या दिवसामध्ये पावसाचं सर्व पाणी बाहेर पडत आहे आणि रोडच्या साईडला जात आहे पाणी, त्यामुळे रोडवर सर्वत्र पाण्यात पाणीच पाणी दिसत आहे लोकांना आणि जी ड्रेनेज सिस्टम करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली नाही आहे। काही पूर्वनियोजित न करता नुसती स्मार्ट सिटीचं काम म्हणून काम केलं जात आहे, तर ते केवळ फक्त जनतेला त्रासदायक ठरत आहे। जसं की तुम्ही पाहिला की पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठं मार्गच राहिलेला नाही आहे, तर जे पाण्याचा निचरा होण्यासाठी जे कार्य केलं पाहिजे ते या ठिकाणी केलेलं नाही आहे, तर हा स्मार्ट सिटीचा काळा कारभार आहे हा पुन्हा समोर येतोय। मी पूजा मंडळकर, कॅमेरामॅन महादेव पवार सोबत, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। स्मार्ट सिटीचे कोणतेही काम पूर्वनियोजित नसून अंधारामध्ये बाण मारल्यासारखे दिसत आहे। स्मार्ट सिटीचे कोणतेही काम पूर्वनियोजित नसून अंधारामध्ये बाण मारल्यासारखे दिसत आहे। स्मार्ट सिटी कामांमध्ये कुठेच स्मार्टनेस तर दिसत नाही, मात्र चुका खूप दिसत आहेत। स्मार्ट सिटीचा निधी केवळ नुकसान करण्यासाठी वापरला जात आहे असेच म्हणावे लागेल।